घोटाळा केल्याने सुनील केदार यांच्यावर कारवाई झाल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे. तर संजय राऊत यांना कायद्याचं ज्ञान नसल्याचं म्हणत प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय. राऊतांच्या बेताल बोलण्याला फार किंमत देऊ नये असं दरेकर म्हणाले. आता सुनील केदार यांनी ज्या गोष्टी केल्या त्याला भाजप जबाबदार आहे का? बरं, कोर्टाने आदेश दिलाय ना, कोर्ट काय भाजपच्या आदेशावर चालतं का? घोटाळा हा घोटाळा आहे, कोर्टानं सिद्ध केलेला आहे आणि सजा झाल्यावर आमदारकी जाते त्याप्रमाणे योग्य असेल ती संविधानाच्या चौकटीत कायद्यानुसार कारवाई होत असते. आता कारवाई झाल्यावर त्या ठिकाणी बोंबा मारायच्या असं या लोकशाहीमध्ये काही नसताना कोणच कारवाई करत नाही. संजय राऊत यांनी थोडं कायदा समजून घेण्याची आवश्यकता आहे. संजय राऊत यांना कायदा व्यवस्था नियम कशाचेच काढीचे ज्ञान नाही, मात्र माध्यमांना ते कळतंय. किती बोललात तरी संजय राऊत आपण खोलातच आपले पाय चिखलातच रुतणार आहेत. बेताल बोलणं, बेलगाम बोलणं हे त्यांचं सुरू आहे, त्याला फार किंमत देऊ नये असं मला वाटतं.